आणि बातमी राजकीय वर्तुळातून आहे. निधी वाटपामध्ये भरत गोगावले यांना तब्बल 150 कोटींचा निधी हा मंजूर करण्यात आलाय. अर्थमंत्री अजित पवार यांची आता गोगाल्यांवर कृपादृष्टी आहे का असा आता चर्चा देखील आता सुरू झालेली आहे. पालकमंत्री पदाच्या बदल्यामध्ये निधी मिळाल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळामध्ये सध्या सुरू आहे. भरत गोगावले आणि तटकरे यांच्यामध्ये सतत वाद होत असतात आणि दुसरीकडे आता ही बातमी पुढे येते की निधी वाटपामध्ये भरत गोगावले यांना 150 कोटींचा निधी हा मंजूर झालेला आहे. अर्थमंत्री अजित पवार यांची गोगावलेंवर आता कृपादृष्टी असल्याचं देखील बोललं जात आहे. पालकमंत्री पदाच्या बदल्यामध्ये निधी मिळाल्याची चर्चा देखील या संदर्भातून आता सुरू आहे. हा आकडा मी ऐकलाच आणि मला धक्का बसला. म्हणजे हे कोणाला तरी तुम्ही शांत करताय, गप्प करताय, मंत्रीपद दिलं नाही त्याची किंमत तुम्ही देताय का? तर या संदर्भात बोलण्यासाठी स्वतः भरत गोगावले फोन लाईन वरून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. भरतजी, स्वागत आहे. निधी वाटपामध्ये आपल्याला 150 कोटींचा निधी हा मंजूर झालेला आहे, मात्र यावरून आता विरोधकांनी चांगलाच निशाणा साधलेला आहे. आपली पहिली प्रतिक्रिया काय? निशाणा साधलं म्हणजे नेमकं काय, चुकीचं गेलंय का? आम्ही भरतजी, संजय राऊत यांनी देखील या संदर्भात आरोप केलेले आहेत, त्यांना तुम्ही नेमकं काय उत्तर द्याल? नेमका आरोप म्हणजे मला कळायला पाहिजे ना, म्हणजे मतदारसंघासाठी निधी आणला तर काय वाईट झालं का? भरतजी, खरं तर आता अजित पवारांची तुमच्यावर कृपादृष्टी असल्याचं देखील या संदर्भातून बोललं जात आहे, त्या संदर्भात तुम्ही विरोधकांना नेमकं काय उत्तर द्याल? बघा, वस्तुस्थिती त्याला सामोरं जाणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने आम्ही आमच्या मतदारसंघातली कामं सुचवली, त्यांनी आम्हाला ती दिली. मुख्यमंत्री शिंदेसाहेब, मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि अजितदादा या सगळ्यांनी मिळूनच ते ठरवलं होतं की बाबा तिन्ही पक्षाच्या आमदारांना, इतर का आमदार असतील त्या सगळ्यांना उपस्थित निधी द्यावा. आमची मागणीच ती आहे ना, मतदारसंघासाठीच आम्ही मागतो. आमच्यासाठी का मागितलंय? आम्ही काय कॉलेज नाही मागितलं, का हॉस्पिटल नाही मागितलं, किंवा इतर काय नाही मागितलं त्यांच्याकडं? ते मतदारसंघातली जी काही वस्तुस्थिती, आमचा भाग तुम्हाला माहिती आहे, महाड, पोलादपूर, मानगाव, डोंगराळ भाग आहे, सह्याद्रीच्या रांगा आहेत, रायगड किल्ला आमच्या मध्यावरती आहे, त्या सगळ्या डोंगर रांगात असे आहेत. आणि त्यासाठी हा निधी आम्ही घेतलेला आहे. एक पूल जो घेतलेला 112 कोटीचा, त्याला फार मोठं अंतर दोन्ही साईडने होतं पलीकडे जायला. गेल्या अनेक वर्षाची मागणी होती, ती त्यांनी पूर्ण केलेली आहे. आम्ही अभिनंदन करतो या तिन्ही त्यांचं, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं. भरतजी, धन्यवाद सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. तर आम्ही हा आमच्यासाठी निधी मागितलेला नाही, मतदारसंघामध्ये अनेक कामं असतात आणि त्यासाठीच आमची सातत्याने या संदर्भात मागणी होती आणि त्यातूनच हा निधी मिळालेला असल्याची प्रतिक्रिया आता भरत गोगावले यांनी साम टीव्हीकडे मांडलेली आहे.